मुख्यालयामध्ये होणाऱ्या बेशिस्त पार्किंगची पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस मुख्यालयात बेशिस्त पार्किंग केलं तर अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असणाऱ्या ग्राउंडवर आपली वाहन पार्किंग करून पोलीस प्रशासन आणि वाहतूक शाखेला सहकार्य करावं असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे. सांगलीच्या पोलीस मुख्यालय आवारात पोलिसांच्या वेगवेगळ्या ब्रँच आहेत. या ब्रँचमध्ये येणारे नागरिक कर्मचारी यांची वाहनं त्याच ब्रँचच्या समोर लागत असल्यामुळं पोलीस मुख्यालय आवारात मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी बेशिस्त वाहनं पार्किंग केल्याचे निदर्शनास आले. पोलीस अधीक्षक श्री दत्तात्रय शिंदे सर यांनी आदेश दिलेले आहेत की जे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच व्हिजिटर्स येतात तर त्यांनी पोलीस आवारात इतरत्र कुठेही पार्किंग करू नये. त्यांची जी पार्किंग व्यवस्था ही पोलीस परेड ग्राउंडवरती मैदानात केलेली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर. तर त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग आणि फोर व्हीलर पार्किंगची अशी व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी तिथे पार्किंग करावे आणि त्या व्यतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात आवारात कोणीही पार्किंग करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. तरी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपली वाहने ही नेमून दिलेल्या ठिकाणीच लावावीत आणि पोलीस वाहतूक शाखेला सहकार्य करावे. धन्यवाद.